स्पेशल झाला होता ब्रो दिले. हा त्या टूलरचा सकाळी कुत्र झाला आडवा एक मुसलमान आपल्या गावातून आलता. तुम्हाला सांगलाय हे जर गेम असं तर त्याचा मोबाईलच पूर्ण आपण लोकेशन काढू, पूर्ण नंबर काढू, मटक्यावाल्याला जर कोणाला फोन लावला असं उदाहरणार्थ त्याचं लोकेशन काढा, त्या मोबाईलवरून त्याचं लोकेशन काढा. हे रेंजच्या गुन्हेगार किती गुन्हा करा पण 101% सापडतो. तुमच्या माहिती सांगू काय तर 7:30 टायमात इथं 100 टन झाल्यावर किती व्यक्ती होते तेवढ्यापर्यंत लोकेशन दाखवते म्हणजे कसं मोबाईल तर किती आहे त्या ठिकाणी. या ग्रुपमध्ये टोटली किती जण होते? 1, 2, 3, 4 तर 4 जणांपाशी सेमच्या याच्यावर मोबाईल सर्वात मोठा मोबाईल आम्हाला माहिती कोण होतो म्हणून तिथं तो जर आमच्या चेहऱ्यासमोर याला आम्ही सांगू शकतो हे होता म्हणजे आधी मोबाईल होता म्हणून. म्हणजे ते पडल्या त्यांना 10 मिनिटं तुम्ही आले नाही त्याच्यापाशी समजा कोणीच नाही आलं. नाही नाही 10 मिनिटात काहीतरी थांबणारे होते थांबले फक्त 10 मिनिटात काहीतरी वांदा केला. आता इथून आता हे लोक इकडे राहते ठाकूर हे कल्याण बाजार वैठाकूर 10 मिनिटात येणार दादा आणि 1/2 घंटाच्या वर राहिला तो काउन करायचा. माझ्या टायमाला माझ्या लहान पोर बाबामध्ये ऍक्सिडेंट झाला मी म्हशीचं दूध काढून राहिलो होतो त्या टायमाला. पूर्ण दूध काढल्यावरच मी धावत आलो होतो आणखी 15-20 मिनिट आणखी राहिला तो इथं 1/2 घंटाच्या वर राहिला तो इथे एकदम ब्रेंडलेस माल लागला कुठंच नाही. आणि बाकी लोकांनी एवढं 408 फोन केले पोलिसांसहित शिवा दिले ट्रॅफिक वाल्याला कम शिवा दिले शिवा दिले लवड्या म्हणे मेल्यावर येतात काय म्हणे खूपच शिवा प्रत्येक जण फोनवर शिवा दिले सांगामध्ये इथून नियर किती जवळ जवळ 8 किलोमीटर 8 किलोमीटर 10 मिनिटात नाही येते नांदगाव होती गाडी गाडी होती नांदगाव नाही मग तरी त्याचं काम असते धारवीहून पाठवते. मग धारवीचे नाही विषय इमर्जन्सी माणूस असला त्याचं काम आहे पोलीसवाल्याचं काम आहे ठीक आहे. आता आपली 108 नाही जाग्यावर पोलीसवाल्याने फोन लावले ना त्याचं काम आहे ना स्पेशल गाडी घेऊन ये ना स्वतःची गाडी येते येतेच ट्रॅफिकवाला या पोलिसाला काही मदत होत नाही. हे जवान मरते ना ते फोकून त्याला मारायला पाहिजे पाठवायला पोलिसाच्या गांडीवर बॉम्ब टाकावं लागते सहाय्याचे पाठवायला लागते तिथं बाउंड्रीवर हेपीचे आरामाचे खाते आणि गरीब त्रास देते सहाय्याचे हे येते काय काय म्हणते ते माहित फोन तो जिवंत काय मेला रे म्हणते मेला तर येतो म्हणते जिवंत थांबू दे म्हणते आणखी आणखी ही घटना माझ्यासोबत चांगली झालेली आहे. लोहाऱ्याचा पोरगा होय वायरमॅन होता मी गॅसची गाडी घेऊन येऊन तिकडून असा हे सेक्टर शम पूर्ण ब्रेनले नाकातून कानातून रक्त मग आता आपली मापाशी मी माहिती तयार झाली नाही याची पण मापाशी गॅसची गाडी होती पुरी गॅस भरून होती. आम्ही आलो लालकड फाट्यावर दारू पिऊ राहिलो मी दारू पिऊ राहिलो तिथं आले पोलीसवाले तो त्याला आला फोन कुठून त्याच ऍक्सिडेंट तो म्हणे मेला का जिवंत आहे म्हणे सांग म्हणे पहिले ऐकून ऐकून माझ्या शेपत खोट नाही बोलत मी मरून जाईन रात्रभरात कसे खोट समजा मी तिथं हजर मेला का जिवंत आहे म्हणे तो म्हणे पोलीसवाले म्हणे येत नाही ते फोकणीचे दारू पिऊ राहिले काउंटरवर बसून इतके माझं पोलीसवाले आहे फोकणीचे महाराष्ट्राचे शेवटून दुसऱ्या नंबरवर फोकणीचे तरी जगात माझी बुद्धी याच्याच माय बापा याच्या